नमस्कार दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत दुसऱ्या अध्यायावर चिंतन करण्यासाठी गीतेच्या तर इथे आता अवनी मला दिसत नाही आहे परंतु राजेंद्र वैशंपा जे आपले बंधू आहेत मित्र त्यांच्या आवाजातले स्थितप्रज्ञाचे लक्षणं आपण जरा ऐकू आणि तिथून सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची तर लेट मी सी व आय कॅ गेट दॅट स्टार्टेड तर हा अर्थात आपल्या प्रभुपवादांचा आहे आणि लेट मी स्टार्ट राजेंद्र वैशंपायन अध्याय दुसरा सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे वदला सांग केशवा स्थितप्रज्ञ कसा दिसेल कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे अर्जुन बदला सांग केशवा स्थित प्रज्ञहा कसा दिसे कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे प्रश्न ऐकुनी उत्तर, उत्तर देता वासुदेवतो मनी हसे प्रश्न ऐकुनी उत्तर देता वासुदेवतो मनी हसे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थितप्रज्ञ असा दिसे निश्चयात्मिका बुद्धी ज्याची ज्याचे ध्येय असे बुद्धीला नच च पडती शाखा मोही ना तो कधी फसे निश्चयात्मिका बुद्धी ज्याची दृढहे ज्याचे ध्येय असे बुद्धीला न च पडती शाखा मोहि तो कधी फसे बोले नाजो अज्ञपणाने संयम ज्याचा धर्म असे बोले नाजो अज्ञपणाने संयम ज्याचा धर्म असे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थित प्रज्ञ असा दिसे विषयभोगजो दूर ठेवितो ऐश्वर्याची आसनसे भक्तिपूर्ण सेवा सेवावृत्ती अंतर ज्याचे शुद्ध असे विषयभोग जो दूर ठेवितो ऐश्वर्याची आसनसे भक्तीपूर्ण ही सेवा वृत्ती अंतर ज्याचे शुद्ध असे योगक्षेम रक्षा प्राप्ती अन त्रिगुणांचा जो पार असे रक्षा अन त्रिगुणांच्या जो पार असे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थित प्रज्ञ असा दिसे मनोवासना टाकुनी देतो चिन्मय गोडी जास असे क्षुब्ध कधी ना होतो दुःखी सुखास आसक्त नसे मनोवासना टाकुनी देतो चिन्मय गोडी जास असे क्षुब्ध कधी ना होतो दुःखी सुखास आसक्त नसे भयक्रोध आसक्तीजुनी स्थिरबुद्धी हा मुनिअसे भयक्रोध आसक्तीजुनी स्थिरबुद्धी हा मुनिअसे धनंजया तुझ ऐकसांगतो स्थितप्रज्ञ असे ना हर्षे हा शुभ घटिकेने दुर्घटनीना कष्टि दिसे हानीचित्या नसते चिंता लाभीही तमानसे हर्षे हा शुभ घटिकेने दुर्घटनीना कष्टिदिसे हानीचित्या नसते चिंता लाभाचितमानसे संतुलितते चित्तठेवुनी नित्य निरंतर सदा असे संतुलित ते चित्त ठेवनी नित्य निरंतर सदा असे धनंजया तुझ ऐकसागतो स्थित प्रज्ञ हा असे कासव कवचा मध्ये घेयी ओढुनी सारे अंगजसे विषयामधुनी काढुन घेयी स्थितप्रज्ञ सर्वांगतसे कासव कवचा मध्ये घेयी ओढुनी सारे अंगजसे विषयामधुनी काढुन घेयी स्थितप्रज्ञ सर्वांगतसे विषयासक्ती सरू निजा आत्मप्रचिती मनीवसे विषयासक्ती सरू निजा आत्मप्रचिती मनीवसे धनंजया तुझ ऐकसागतो स्थिपप्रज्ञ हा असे जसा भोवरा स्वाहाकारी वस्तू जीजी त्यात फसे सर्व इंद्रिया अधीन होती सद्बुद्धी अपवाद नसे जसा भोवरा स्वाहाकारी वस्तू त्यात फसे सर्व इंद्रिया अधीन होती सद्बुद्धी अपवादनसे परी वीरजो असे निग्रही प्रभुचरणीजो लीन असे परी वीरजो असे निग्रही प्रभुचरणीजो लीन असे धनंजया तुझा ऐक सांगतो स्थित प्रज्ञ हा असा दिसे आसक्ती विषयाच्या उदरामध्ये जन्मही घेत असे आसक्तीच्या उदरी वाढे कटु वासना बीज असे आसक्ती विषयाच्या उदरामध्ये जन्म ही घेत असे आसक्तीच्या उदरी वाढे कटु वासना बीज असे जाणे जो क्रोधाचा जन्मा हीच वासना मूळ असे जाणे जो क्रोधाचा जन्मा हीच वासना मूळ असे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थित हा असा दिसे क्रोधाने सम्मोहन होई समोही स्मृतिभ्रंश असे स्मृतिभ्रंशाने बुद्धिनाशहा मानव प्राण्या अटळ असे क्रोधाने सम्मोहन होई सम्मोही समोही स्मृतिभ्रंश असे स्मृतिभ्रंशाने बुद्धिनाशः मानव प्राण्या अटळ असे दूर बुद्धिनाश जो विषयांपायी बुद्धिनाश जो विषयांपायी पतीतनसे धनंजया स्थितप्रज्ञ असा दिसेजो दूरठेनी इंद्रिय निग्रह करीतसे स्वातंत्र्याची चौकट जाणुनी मर्यादेला राखतसे रागद्वेषजो दूर ठेवणी इंद्रिय निग्रह करीतसे स्वातंत्र्याची चौकट जाणुनी मर्यादेला राखतसे होतो तो सत्पाच कृपेचा सुधीर जीवनमुक्त असे होतो तो सत्पाच कृपेचा सुधीर जीवनमुक्त असे धनंजया तुझा ऐक सांगतो स्थितप्रज्ञ असा दिसे स्वैराचार्या नसते बुद्धी भावनिकता कधी नसे भाव अभावी नसते शांती नसता शांती सुख नसे स्वैराचार्या नसते बुद्धी भावनिकता कधी नसे भाव अभावी नसते शांती नसता शांती सुख नसे सोडी जो नाव तुफानी नाविक जो अतिदक्ष असे सोडी नाजो नाव तुफानी नाविक जो अतिदक्ष असे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे सागरासया मिळती सरिता उदधी तरीही शांत असे इच्छाच्या धारांना पाही अंतरात विश्रांत असे सागरासया मिळती सरिता उदधी तरीही शांत असे इच्छांच्या धारांना पाही अंतरात विश्रांत असे ढळते नचितती चित्ती चित्तीजी निवांत असे धळते नचती शांती जयाची चित्तीजी निवांत असे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थितप्रज्ञहा असा दिसे स्थिरचर सृष्टी निजली असता जया अंतरी जाग असे सृष्टीच्या कर्माच्या वेळी रात्र तयाची होत असे स्थिरचर सृष्टी निजली असता जया अंतरी जाग असे सृष्टीच्या कर्माच्या वेळी रात्र तयाची होत असे विश्वाची जो वाहे चिंता अंतर्दर्शी मुनी असे विश्वाची जो वाहे चिंता अंतर्दर्शी मुनी असे धनंजया तुझा ऐक सांगतो स्थितप्रज्ञा हा असा दिसे सांगे अंती ऐक अर्जुना विषयत्यागजो असे सांगे अंती ऐक अर्जुना विषय करीत करितसे तटस्थतेने पाहि विषया आहारीजो नसे सांगे अंति अर्जुना विषयत्यागजो असे तटस्थतेने पाहि विषया आहारी जो नसे मोह अहंता टाकी ज्याला स्वामित्वाची आसनसे मोह अहंता टाकी ज्याला स्वामित्वाची आसनसे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थित प्रज्ञ असा दिसे धनंजया तुझ ऐक सांगतो स्थित प्रज्ञ असा दिसे जबरदस्त तर हे असं काव्य मनुष्याला कसं सुचत याच उत्तर जर आपण त्यांना विचारलं राजेंद्रजींना तर ते म्हणतात की हे मी नाही केलं हे आप आपोआप झालं तर असं असतं ते अशा प्रकारची जी प्रतिभा असते ना ती अपौरुषेय असते तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्या जे दोन तीन शेवटी सांगितले श्लोक ज्यांचा अर्थ त्यांच्या काव्यामध्ये आला एक तर म्हणजे जिथे सामान्य मनुष्याचा दिवस असतो तिथे योग्याची रात्र असते आणि जिथे सामान्य मनुष्य जागा असतो तिथे योगी झोपलेला असतो म्हणजे जगामध्ये ज्यांना जे जे काही काही करायचं आहे तिथे ते ते केल्यानंतर मी करतो आहे अशी भावना ठेवल्यामुळे त्याचं फळ दुःख रूपानेच आपल्याला मिळतं परंतु जर त्याच्यामध्ये कर्ता भाव नाही ठेवला तर त्याच फळ दुःख रूपाने येऊ शकत नाही आणि दुःख रूपाने जरी आलं तरी सुद्धा काय होईल की दुःखेश्वर उद्विग्न म्हणा सुपृहा वित रागया क्रोधा स्थित असं होईल तर ही जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ही जर लक्षणं आपल्याला आतून कळली आतून जाणवली आणि त्यानुसार आपलं आचरण राहिलं आपोआप तर जीवन किती सुंदर होईल आपलं तर होईलच होईल इतरांचंही होईल आपल्यासोबत नाही का तर ही लक्षणं बाधित आहेत म्हणजे जी जितकी ही लक्षणं कृष्णाच्या काळी किंवा त्याच्या आधी ऍप्लिकेबल होती तितकीच ती आत्ता देखील ऍप्लिकेबल आहेत आत्ता देखील तशाच प्रकारे आपण आपलं जीवन चालवायला पाहिजे हे आपल्याला स्थितप्रज्ञाच्या लक्षणांच्या अभ्यासाने कळायला पाहिजे तर त्याच्यासाठी हा आपला सगळा अभ्यास सुरू आहे गेले किती आठवड्या झाले वीस हे आपलं आजचं विसाव सत्र आहे इतके इतके दिवस लागले पहा आणि आपण काय पहिलेपासून तो, तो, तो सुरू नाही नव्हता केला अध्याय आपण तो अकराव्या श्लोकापासून सुरू केला जे आपण बहात्तर पैकी फक्त बासष्ट श्लोक शिकतोय त्यांच्यावर चिंतन करतोय तर बासष्ट श्लोकांसाठी आपल्याला वीस सत्र लागली एका सत्राला साधारण तीन या हिशोबाने आपला प्रवास सुरू आहे कासवसारखा कासव तर आपला गुरु आहे कारण यदा संहर्ते चायम कुरमोंगानी सर्वशहा इंद्रिय आणि इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं कासव आपल्याला शिकवत आहे की धोक्याच्या क्षणी आपण आपली इंद्रिय ओढून घ्यायला हवी कारण की आपण पळून तर जाऊ शकत नाही आपण या जगात आहोत तर आपण या जगापासून पळून जाऊ शकतो का नाही जाऊ शकत जगामधनं मी पळून जाईन म्हणजे समजा मी माझा देह घालवून दिला मी समजा आत्महत्या केली आणि मी जगातन पळून गेलो तर जी व्यक्ती अशा प्रकारे पळून जायला बघते जगाला घाबरून किंवा जगाचा कंटा येऊन किंवा वैफल्यग्रस्त होऊन ती व्यक्ती आणि चांगदेव महाराजांसारखी दुसरी व्यक्ती की जिला चौदाशे वर्ष जगायचं होतं या दोन्ही व्यक्तींमध्ये फंडामेंटली काही फरक नाही कारण व्यक्तींनी स्वतःला देह मानलेले तर भगवंताचं ह्या दुसऱ्या अध्यायामधलं जे मुख्य तत्व आहे जे त्यांनी अर्जुनाला सांगण्याचा सा, आणि समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला ते हे आहे की बाबा तू देह नाही तू देह नसून तू अमर आत्मा आहेस अमर म्हणजे नित्य त्याला मृत्यू नाही त्याला ऍक्च्युली जन्म पण नाही अजर अमर तर अशा प्रकारे जर आपण स्वतःला समजलो की आपण देह नसून आपण आत्मस्वरूप आहोत तर अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी होऊ शकतात गोश्ट। आणि अशा प्रकारची समजूत जर आपली आत्मतून झाली तर आपलं जीवन कसं राहतं किंवा कसं चालतं याच्यासाठी हे शेवटचे अठरा श्लोक आहेत तर त्या अठरा श्लोकांपैकी शेवटचे तीन आपले राहिलेले आहेत शेवटून तिसरा जो होता तो आपण सुरू केला होता परंतु तो आपण संपवला नाही कारण की तो फार धीर गंभीर श्लोक आहे आनम अचलम प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशंती प्रविशंतीद्वत तद्वत कामायं प्रविशंती सर्व न शांती मापनो ती कामी तर याच्यावर आपण ज्ञानेश्वर महाराज जे म्हणत होते ते, ते वाचत होतो परंतु ते आपण घाईघाईने वाचण्याचा प्रयत्न केला आणि दॅट वॉज नॉट गुड सो अस रिस्टार्ट फ्रॉम वेअर वी ऑफ ते आपण पुन्हा रिवाइज करू काही हरकत नाही क एका लक्षणाने शक्य त्याशी ओळखणे जेवी शांतता अखंडपणे सागरामध्ये राहते तर स्थितप्रज्ञ माणसाला ओळखण्याचं हे आणखीन एक लक्षण आहे की ज्याप्रमाणे शांतता समुद्रामध्ये नेहमीच राहते म्हणजे समुद्रामध्ये कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सुद्धा समुद्राची पातळी वाढत नाही समुद्राची जी सीमा असते ती तो लंघून जात नाही ठीक आहे ना नद्या पुरांनी भरलेल्या नद्या पुरांनी भरलेल्या म्हणजे साध्या नद्या नाही पुरांनी भरलेल्या ना नद्या हम्म सर्वही जरी मिळाल्या तरी मर्यादेसी आपुल्या समुद्र कधी ना सोडितो कितीही पाणी ओतलं आपण जाऊन समुद्रात तरी समुद्राच्या व्हॉल्यूम मध्ये काही फरक पडेल का नद्या येऊन मिळण्याचा जो रेट आहे तो आणि समुद्रातून इव्हॅपोरेशनचा म्हणजे बाष्पीभवनाचा जो रेट आहे ते दोन्ही सारखेच असतात मोरॉरलेस आणि समुद्र इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये थोडाफार बदल जर झाला तो आपल्याला मोजता पण येणार नाही कसं असतं मोजमाप करण्यासाठी आपल्याला सेन्सिटिव्हिटी लागते म्हणजे आपलं जे मोजमाप करण्याचं यंत्र असतं ते फार सूक्ष्म असावं लागत तर आपल्याला असल्या प्रकारचे जे बदल असतात ते घडताना दिसून येऊ शकतात परंतु सर्वसाधारण मनुष्याला किंवा आपण ढोबळमानाने जरी बघितलं तरी सुद्धा समुद्राच्या पातळीमध्ये विशेष फरक पडत नाही म्हणजे अर्थात गेल्या दीडशे दोनशे वर्षामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये थोडाफार फरक पडलेला आहे कारण आपण इतक्या प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर धूप केली की त्याच्यामुळे पृथ्वीवर जो बर्फ गोठून जमा झालेला आहे इतक्या वर्षांपासून त्यातला बर्फ हळूहळू वितळायला लागला आणि तो बर्फ समुद्रात जाऊन मिळायला लागला त्यामुळे समुद्राची पातळी वाढलेली आहे सर्वसाधारण पातळी याच्याबद्दल वाद नाही परंतु जेव्हा आपण त्याच्याकडे वेळेच्या एखाद्या छोट्याश्या खिडकीतून बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की, लक्षा की समुद्राची पातळी जी आहे ती साधारण सर्वसाधारण पातळी सारखीच आहे तिच्यामध्ये पूर आलेल्या नद्या जरी येऊन मिळाल्या तरी सुद्धा त्याचं लेवल वाढत नाही किंवा नद्या उन्हाळ्यात जरी आटोनी जातात तरी त्यामुळे समुद्रात उणीव काही पडते ना म्हणजे नद्या समजा उन्हाळ्यात आटून गेल्या आणि काही पाणी समुद्रात त्यांनी टाकलंच नाही तरी सुद्धा समुद्राला काही फरक नाही पडत ना त्याचप्रमाणे तैसे रुद्धी सिद्धी लाभता हर्षोद्रेक न वाटे चित्ता वा काही प्राप्त न होता धीर न सुटतो जयाचा तर तैसे सिद्धी लाभता रुद्धी सिद्धी म्हणजे मिस्टिक पॉवर्स जस चांगदेव महाराजांना ती सिद्धी प्राप्त होते की नाही की दर शंभराव्या वर्षी आपण आपला स्वतःचा कायापालट करायचा आणि पुन्हा तरुण व्हायचा अशा प्रकारे त्यांनी चौदा वेळा केला होता प्रयोग नाही का तर अशी रुद्धी स्थिती जरी लाभली आपल्याला तरी हर्षोद्रेक न वाटे चित्ता म्हणजे हर्षाचा उद्रेक होत नाही वी डोंट गो ऑन टू द क्लाउड नाईन ऑर क्लाउड इलेवन हर्षाने हर्ष वायू न होता हर्षानी हुरळून न जाता आपण जसे तसे शांत राहतो म्हणजे सुखेश वेगचा स्पृहा आपण पहिल्या दुसऱ्या श्लोकातच बघितलं होतं की नाही या स्थितप्रज्ञ लक्षणांच्या तशा तेच पुन्हा इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हर्षोद्रेक न वाटे चित्ता वा काही प्राप्त न होता धीर न सुटतो ज्या समजा काही नाही मिळालं तरी त्याचा धीर नाही सुटत तर जी व्यक्ती हे सगळे सिद्धांत समजून उमजून आपल्या जीवनात चालवते आपल्या जीवनात त्याचा अवलंब करते त्या व्यक्तीला दुःखापासून काही फरक नाही पडत जसं सुख येतं आणि जातं तसंच दुःख देखील येतं आणि जातं दोन्ही गोष्टी राहत नाही आपण दुसऱ्या अध्यायाच्या पुष्कळ आधी बघितलं होतं पा आठवत आहे का की कि मात्र स्पर्शास्तुंत शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायी नो भारत असा श्लोक आपण आधी बघितला होता म्हणजे काय की सुख आणि दुःख अनित्य आहेत त्यामुळे त्यांची फक्त अतितीक्षा करा म्हणजे कसं की सहन करा सुखही सहन करा आणि दुःखही सहन करा हुरु, सुख सहन, सहन करा म्हणजे काय की सुख आल्यानंतर हुरळून नका जाऊ हर्षोद्रेक नका होऊ देऊ याला सुख सहन करणं म्हणतात आपल्याला दुःख सहन करायचं माहिती असतं किंवा लोक सांगतात की तुम्ही दुःख तुमचं आहे ते सहन करा अरे तुमचं सुख पण सहन करावं लागतं सुखामुळे जर आपण होरळून गेलो त्याची जर आपल्याला स्पृहा झाली तर आपण काय होत्या अडकून जाऊ दा। म्हणजे मग आपल्याला समजा ते सुख चाललं गेलं तर दुःख होईल किंवा तसं कायम का राहत नाही म्हणून एन्झायटी वाटेल चिंता वाटेल दॅट विल नॉट बी अ गुड आउटकम इंट इट सांग काय सूर्याधारी सांग काय सूर्या घरी सूर्या घरी आहे की सूर्याधरी आहे सांग काय सूर्या घरी म्हणू आपण इथे ठीक आहे सांग काय सूर्या घरी प्रकाशवात लावल्यावरी वा वात न लावता अंधारी सूर्य का जातो बळून अशी होवी आहे म्हणजे कसं की सूर्याच्या घरी समजा आपण वात लावली प्रकाशवात म्हणजे दिवा किंवा एखादी मेणबत्ती सो दिस इज लाईक शोईंग द कॅन्डल टू द सन इफ इफ वी डू दॅट तर काय होईल सूर्याच्या प्रकाशामध्ये काही फरक पडेल काय नाही पडणार त्याच्यामुळे सूर्यामधला अंधार जाईल सूर्य जर म्हणाला आपल्याला आपण जर सूर्याला जाऊन सांगितलं की अंधार नावाची काही काहीतरी वस्तू असते तर सूर्य काय म्हणेल मला जर अंधार आणून दाखवत कसं असतं ते अंधार सूर्यासमोर टिकू शकेल का इम्पॉसिबल आहे की नाही तर प्रकाश वात लावल्यावरी वा न लावता अंधारी सूर्य का जातो पडू ना नाही सूर्य तसा आहे तसाच आहे त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ देखील तसाच राहील सुखाला तरी राहील तसाच आणि दुःखाला तरी राहील तसाच काही फरक नाही पडणार तेवी सिद्धी आली गेली यासन त्याची क्षितीमुळे त्याला काही वाईट नाही वाटणार सिद्धी आली आणि गेली तरी वृत्ती ज्याची रंगून गेली थोर थोर सौख्यात आत्म्याच्या त्याची वृत्ती जे आत्म्याचं थोर सौख्य आहे थोर म्हणजे मेगा ग्रेट त्याच्या सौख्यात सौख्यात म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळत आहे तर ज्या आत्म्या आत्म्याच्या सुखात किंवा आत्मसुखात जे थोर आहे त्याच्यामध्ये समजा मी बुडलेलो असेन तर वृद्धिसुद्धी आली गेली काय काय फरक पडणार आहे नथिंग इज गोइंग टू बी आयरेक्ट टू मी नथिंग इज गोइंग टू बी सफ्टॅक्टेड फ्रॉम मी isn't it if whatever is infinite from infinite you cannot take anything out in the infinite you cannot add anything hai yeah. pura hai tehi pura hai asa hai. jo atmaya indra bhavana tuchhmani moh bhilla cha किती छान किती छान लिहिलंय पण जो आत्म्याच्या संतोषाने इंद्रभुवनात तुच्छ माने इंद्राचं भुवन ते पण तुच्छ मानलं आत्म्याच्या संतोषाने कारण की आय हॅव अंडरस्टूड माय ओन इसेन्शियल नेचर माय ओन रिअल नेचर अँड द ब्लेस आय एम एक्सपिरियन्सिंग बिकॉज ऑफ दॅट इज सो इनडिस्क्रायबेबल दॅट आय डोंट कव्हेट इवन द ग्रेटेस्ट वेल्थ इन धिस और इन एनी अदर वर्ल्ड मुझे किसी भी प्रकार के सुख की कोई भी अभिलाषा नहीं है क्योंकि मैंने अपने आत्मस्वरूप को पहचान लिया है और मुझे उसी में संतोष है पड़ेल का लागूनी मोह भिल्ला चा खोपटा सा ज्या प्रकार आनंद त्याला भिल्लाच्या खोपटाचा म्हणजे जे जंगलात भिल्ल राहतात आजकालच्या भाषेमध्ये नोमॅडिक ट्राईब्स एस सी एस टी आणि एन टी आणि ओबीसी ठीक आहे तर ह्या जे जंगलात राहतात त्यांच्याजवळ जी खोपटी आहे म्हणजे छोटी छोटीशी झोपडी अशा प्रकारे आपल्याला इंद्राचं जे स्थान आहे ते वाटेल अशी कम्पॅरिझन आहे की इफ वी आर फर्मली एस्टॅब्लिश इन अवर ओन ट्रू सेल्फ आपण जर आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये संपूर्णपणे स्थित असलो तर आपल्याला इंद्राचं जे गाव आहे किंवा इंद्राचा जो महाल आहे तो देखील भिल्लाच्या खोपटाप्रमाणे वाटेल इज वॉट विल हॅपन का घर ती भिल्ल के झोपड़ी जैसा या उससे भी तुच्छ लगेगा ऐसा होगा जो अमृतासी नावे तो कांजी प्यावी प्या तैसे आत्मसुखा जो अनुभवी मोहना त्यासी रुद्धिचा जो अमृतासी नावे ठेवी माना तो एक्झॅक्टली कळत नाही की इथे आमचे हे जे अनुवाद करते ते काय म्हणण्याचा प्रयत्न करतायत की समजा आपल्याला अमृताचा ठेवा मिळाला असं पाहिजे ना तर द वे इट साऊंड सिअर इज जो अमृताची नावे ठेवी म्हणजे द वे आय अंडरस्टँड इट इज की जो अमृताला नावं ठेवतो हो अमृताला नावं ठेवायची हो काही गरज नाही नाव नावं हो ठेवू शकत नाही अमृत हे अमृत आहे इट इज डिझायरेबल इट्स नॉट समथिंग वी शुड क्रिटिसाइज तसं नाही आहे ज्याला अमृताचा ठेवा मिळालेला आहे तो का म्हणे कांजी प्यावी तो कांजी काबर पी व्हाय विल इट समथिंग ऑर्डिनरी वी हॅज गॉट अमृत नाही का तैसे आत्मसुखात जो अनुभवी मोहन त्यासी रुद्धीचा समोर वृद्धी जरी आली तरी सुद्धा आपल्याला तिच्याकडे ढोंगून बघावं असं देखील वाटणार नाही असं होईल पार्था आत्मसुखापुढे स्वर्गाचे सुखही स्वर्ण तोकडे तेथ कोण हे बापुडे लाभ सिद्धीचे आत्मसुखापुढे स्वर्गाचं सुख देखील तोकडं आहे म्हणजे कमी आहे तेथे कोण हे बापुडे लाभ रुद्धी सिद्धीचे हे बिचारे बापुडे म्हणजे बिचारे हे सिद्धीचे लाभ बिचारे कुछ काम से वो तो किस गिनती में भी नहीं है कोई जरूरत नहीं है ऐसा है तो हेचान फक्त दोन श्लोक उरले हा दूसरे अध्याय विहाय कामान सर्वान पुमान शरति निस्पृह निर्ममो निरहंकार सशांतिम अधिगछति विवाह विहाय कामान यस सर्वान उमांशर निस्पृह निर्ममो निरहंकार सशांतीम अधिगच्छति तर ह्याच्यावर आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी त्यांचं काय म्हणणं बघूया आपण नद्यांचे जल सदैव येई सागरी तो आपली मर्यादा न सोडी तरी हे तर ह्याच्या आधीच झालं होतं राईट शांत जो उदासीन वासना प्रती वासना ज्यासी न त्यासी शांती हे आपण समुद्र माफा प्रवेश ते पाहिलं होतं ना नंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सोडोनी वासना समस्त व्हावे सर्वस्वी वासना रहित मी माझे द्वैत त्यागावे शांती ब्रह्मानंद मिळवावे सोडोनी वासना समस्त सगळ्या वासना सोडून व्हावे सर्वस्वी वासना रहित वासनांपासून मी मुक्त झालो मी आणि माझे द्वैत त्यागावे मी आणि माझे म्हणजे अहंता आणि ममता हा देह म्हणजे मी आहे हा आपला मोह असतो दिस इज द इनकरेक्ट अंडरस्टँडिंग वी हॅव अबाउट अवर सेल्स आणि माझं म्हणजे जे काही आहे इथे ते माझं आहे म्हणजे हे शरीर माझं आहे म्हणजे त्याच्याबद्दल ममता आहे ठीक आहे ना तर ह्याच्याबद्दल जर ममता राहिलीच नाही शरीराबद्दल तर मग शरीर असलं तरी चांगली गोष्ट आहे आपण त्याचा चांगला उपयोग करू वापर करू परंतु गरज संपेल तेव्हा ते फेकून पण देऊ हा देह जो आहे तो म्हणजे मी नाहीच आहे जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही ना तोपर्यंत आपली प्रगती नाही होऊ शकत मी माझे द्वैत त्यागावे शांती ब्रह्मानंद मिळवावे हे तागल्यानंतर आपल्याला शांती आणि ब्रह्मानंद मिळणारच ना आहे नाही का ह्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात आहेत ते बघूया

So, he, Shantim, means perfect peace, attains, Adhigacchati, okay? A person who has given up all desires of, for self-gratification, sense gratification, who lives free from desires, who has given up all sense of proprietorship and is devoid of ego and is devoid of false ego, he alone can attain real peace. That is what Prabhupada says. इन रिस्पॉन्स टू दिस पर्टिक्युलर श्लोक आणि विनोबा आपले गुरु काय म्हणतात की सोडून कामना सर्व फिरे हो ऊनि निस्पृह सोडून सोडून कामना सर्व फिरे हो ऊनि निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची सगळ्या कामना जर आपल्या सुटल्या कारण आपल्याला कळलंय की ह्या जगामधल्या वस्तूंमुळे आपल्याला सुख नाही मिळू शकत सुख मिळेल जगातल्या वस्तूंपासून ते फार क्षणिक असेल क्षणभंगूर असेल आणि त्याच्याऐवजी जर मी माझ्या आत्म्याच्या सुखामध्ये माझ्या आत्मसुखामध्ये जर लीन झालो तर मला प्रचंड सुखाचा अनुभव येईल हो आणि त्याच्यानंतर जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल माझ्या हो मनामध्ये आसक्तीच नाही असं होईल ह्या कामान या सर्वां पुमांचरतीने स्पृहा निर्ममो निर्हकार सशांती मधी गती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐसा तोषला आत्मज्ञाने ऐसा तोषला आत्मज्ञाने पोसला परमानंदाने ओळखावे त्या निश्चयाने स्थितप्रज्ञ म्हणून तू अशा प्रकारे जो स्वतःमध्येच स्थित आहे तो प्रज्ञ आहे तो अहंकार घालवून सर्व कामना सोडून स्वये विश्वरूप होऊन वावरतो या विश्वामध्ये अहंकार घालवून म्हणजे अहंकार म्हणजे स्वतःबद्दलची नसलेली कल्पना स्वतःमधलं वेगळेपण मला जोपर्यंत मी सगळ्या जगापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा वेगळा आहे असं वाटत असत तोपर्यंत मी माझ्या अहंकारामध्ये मा असतो परंतु ज्या क्षणी मला लक्षात येतं की ही जी अहंकाराची कल्पना आहे ती कल्पना चुकीची आहे अहंकार म्हणजे मला जे मी सर्वांपेक्षा इतरांपेक्षा तुमच्यापेक्षा वेगळा आहो आहे असं वाटतं आहे ती समज चुकीची आय हॅम नॉट अपार्ट फ्रॉम यू यू आर नॉट अपार्ट फ्रॉम मी आय एम ए पार्ट ऑफ यू अँड यू आर ए पार्ट ऑफ मी अँड आय अंडरस्टँड मायसेल्फ इन दिस मॅनर देन देर कॅन बी नो इगो देर कॅन बी नो अहंकार तो अहंकार घालवून सर्व कामना सोडून स्वयं विश्वरूप होऊन वावरतो या विश्वामध्ये जर त्याच्यामध्ये वेगळेपणाची भावनाच नसली तर त्याच्यामध्ये आणि विश्वामध्ये काहीच फरक मिळणार माझ्या एनव्हायरनमेंटल विषयाच्या भाषणांमध्ये नेहमी हा उल्लेख येतो की मैं प्रकृती का अंश हू प्रकृती मेरा अंश है नाही नाही ही प्रकृती हू म्हणजे ही प्रकृती माझ्यापेक्षा वेगळी नाही आहे प्रकृती म्हणजे निसर्ग आणि मी या दोन्ही गोष्टी एकरूपच आहेत अशा प्रकारे जेव्हा हो मी राहायला लागतो तेव्हा प्रज्ञा होतो याच्यानंतर शेवटचा श्लोक आहे की दिस इज द बेस्ट न्यूज द गुड न्यूज इज आता आपण इतका अभ्यास केला परंतु आपल्याला के काही कळलं नाही केव्हा तरी कळेल होपफुली परंतु भगवान काय म्हणतात पहा की एषा ब्राह्मी स्थिती मुह्यती स्थिवाले म्हणजे अशा प्रकारची स्थिती अशा प्रकारची ब्राह्मी स्थिती समजा अगदी अंतकाळी जरी आली इवन इफ यू गेट दिस एक्सपीरियन्स एट द एंड ऑफ युअर लाईफ इवन फॉर ए ब्रीफ मोमेंट तरी देखील ब्रह्म निर्माण होईल म्हणजे काय आहे की यू विल मर्ज विथ द इन्फिनिट अँड यू विल नॉट हॅव टू कम बॅक टू दिस रिलेटिव्ह वर्ल्ड Of birth and death. That is the way of the spiritual and godly life. After attaining which a man is not bewildered. If one is thus situated, even at the hour of death, one can enter into the kingdom of God. प्रभुपादांनी त्यांच्या भक्तीच्या सिद्धांतानुसार वन कॅन एंटर इन टू द किंगडम ऑफ गॉडच लिहिले पण ब्रह्मनिर्वाण पृथ्वी म्हणजे वी बिकम इन्फिनिट असा त्याचा अर्थ आहे कारण याच्यावर आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात तुम्हाला मी सांगतो की या स्थितीसी म्हणावे ब्राह्मी जीत मनुष्य असे निर्मोही ह्या स्थितीत मरण येई ब्रह्म प्राप्त होई या स्थितीस म्हणावे ब्राह्मी जिथे जिच्यामध्ये जित म्हणजे जिच्यामध्ये मनुष्य असे निर्मोही त्याला मोहन होऊ शकत ह्या स्थितीत मरण येई ब्रम्ह प्राप्त होई म्हणजे अगदी क्षणी जरी तुम्हाला कळलं की तुम्ही कोण आहात तरी सुद्धा तुम्हाला इथे परत येण्याची गरज नाही अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकून अंतकाळी ही मेळवी असं विनोबानी सांगितलंय आता ज्ञानेश्वर महाराजांनी या शेवटच्या बहातराव्या श्लोकावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओव्या लिहिल्या आहेत so सो हाऊ इम्पॉर्टंट ही थॉट दिस वॉज ह्याच्यान लक्षात येतं किती एक्सपेंड केलंय पहा ही अनंत ब्रह्मस्थिती निष्काम झाले ते भोगिती अनायासे प्राप्त होती परब्रह्मपदासी ते हम्म ही अनंत ब्रह्मस्थिती अनंत म्हणजे एंडलेस निष्काम झाले ते भोगिती जे पूर्णपणे निष्काम म्हणजे डिझायरलेस झाले ते भोगिती दे विल एन्जॉय दॅट अनायासे प्राप्त होती परब्रह्मपदासीते म्हणजे यांना सहजपणेच ब्रह्मपदाची प्राप्ती होईल माझी जी आवडती भैरवी आहे ती ब्रह्मानंद महाराजांची भीमसेन जोशी नेहमी म्हणायचे तर ती अशी आहे की जो भजे हरिकोसदा सो सोही परमपद पावेगा कहता है ब्रह्मानंद ब्रह्मानंद बीच समायगा म्हणजे ब्रह्मानंद स्वामी ब्रह्मानंदामध्ये लीन होऊन जातील असे सांगतात हम्म मृत्यू दिसता समोरी व्याकुळता ये अंतरी तिची न होते बाधा खरी कधी अस्तितप्रज्ञाशी मृत्यूला प्रज्ञा घाबरणारच नाही बरं कारण की हा देह म्हणजे मी नाही हे त्याला कळलेलं आहे तर देह आता डिसइंटिग्रेट होण्याची वेळ आलेली आहे कारण की पुष्कळ दिवस चालवला आपण हा देह आता ह्याची काही गरज नाही त्यामुळे इट इज गेटिंग डिसइंटिग्रेटेड इन टू इट्स ओन कॉन्स्टिट्युएंट पीसेस पाच वस्तूंपासून हा देह तयार झाला ना आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी ह्या पाच पासून हा देह तयार झाला तर ही सगळी जे पाचही तत्व आहेत पाचही महाभूत आहेत ती त्यांच्या त्यांच्या जागी चालली जातात जातं काय काहीच नाही जात द मटेरियल इन द बॉडी रिमेन्स इन द मटेरियल वर्ल्ड आणि जे सोडून जात आहे हा देह आत्मा तो तर त्याचा ना कधी जन्म झाला होता कधी मरू शकतो अमर आहे तो मग ज्याला हे कळलेलं आहे त्याला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही शकत कारण की मृत्यू मिथ्या आहे मृत्यू इज द ग्रेटेस्ट ब्लफ देर इज मृत्यू होई नाही कैसा कसा चित्ती भरे आत्मज्ञान जाई चैतन्य मिसळून बुद्धी स्थिरावे परिपूर्ण ती ब्राह्मी स्थिती चित्ती भरे आत्मज्ञान जाई चैतन्य मिसळून बुद्धी स्थिरावे परिपूर्ण तीच ही ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्राह्मी स्थिती आणि स्थितप्रज्ञता या दोन्ही गोष्टी एकच आहेत स्थितप्रज्ञ हा ब्राह्मी स्थितीमध्येच असतो खरा स्थितप्रज्ञ जो आहे तो ब्राह्मी स्थितीच असतो नेहमी ज्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही अनंत आहे म्हणजे इन्फिनिट असीमित त्याला सीमा नाहीये निराकार त्याला काही आकार नाही ह्या स्थितीचे वर्णन आपुल्या मुखामधून अर्जुना करी श्रीकृष्ण ऐसे सांगे संजय असं बा हे गीतेमध्ये असं लिहिलं नाही ठीक आहे परंतु ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात ना ते गीता कुठे कशी कशी ऐकली जाते बघा एक तर कृष्ण सांगणारा आणि अर्जुन ऐकणारा दिस इज वन पेअर त्यानंतर संजय सांगणारा आणि धृतराष्ट्र ऐकणारा ही दुसरी पेअर ठीक आहे त्यानंतर कृष्ण सांगणारा पण संजय ऐकणारा कारण की संजय हर्ड दिस कॉन्वर्सेशन ही तिसरी पेअर आणि चौथी म्हणजे आपली पेर आहे जी आपण एकमेकांना सांगतोय किंवा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत ही चौथी पेअर आहे तर ह्याच्यामध्ये जो सांगणारा आहे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचं सांगतायत आणि जे माझ्या मनात येते ते माझ्या तोंडातनं पण सांगितलं जातं की नाही तर त्यामुळे गीतेचा जो अर्थ मला अभिप्रेत आहे किंवा माझ्या अनुभवातनं मला कळला तो सांगितला जातोय ते तर ह्या सगळ्या अर्थाचं आपण आपल्या जीवनाशी देखील कोरिलेशन करून पाहावं पडताळून बघा ट्राय टू फिगर आउट वेदर इट मॅचेस विथ युअर ओन एक्सपिरियन्स म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात येईल ना की हे जे चिंतन चाललेलं आहे ते माझ्या जीवनात देखील मला अनुभवायला येत आहे इट इज नॉट डिफरंट फ्रॉम माय एक्सपिरियन्स ती कृष्ण वचने ऐकून तेथ अर्जुन म्हणे म्हणी कृष्णाची ही विचारसरणी माझ्या हची पळे उपयोगी हे अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात हे गीतेमध्ये लिहिलेलं नाही परंतु जर एखादी व्यक्ती गीतेच्या इतक्या आतमध्ये शिरलेली असेल की तिला कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे ते देखील कळायला लागेल अशी स्थिती ज्ञानेश्वर महाराजांची होती त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतायत म्हणजे एकदा मला कुणीतरी सांगितलं होतं आणि त्याच्यावर विश्वास न ठेवण्यासारखं ना काहीच नाही की ज्ञानेश्वर महाराज ऍक्च्युली ट्रॅव्हल्ड इन टाइम अँड ही हर्ड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन कृष्ण आणि अर्जुन त्यामुळे जे रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात की नाही तशा प्रकारचं देखील ज्ञानेश्वरांना सगळं कळलं आणि दॅट इज द रिझन ज्ञानेश्वर वॉज एबल टू एक्सपॅन्ड ऑन ऑल दिस व्हर्सेस म्हणजे सातशे श्लोकांच्या नऊ हजार ओघे त्यांनी कशा केल्या असतील अशाच केल्या कारण की ही वॉज एबल टू ऍक्च्युली फिगर इट आउट अंडरस्टँड इट असं झालं होतं कृष्णाची ही विचारसरणी माझ्याची पडे उपयोगी असं अर्जुनाला वाटलं असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात कारण की हा आपला अनुभव आहे अर्जुनाने एवढे सगळे प्रश्न कृष्णाला विचारले ही अर्जुनाची आपल्यावरची कृपा कारण की आपल्याही मनामध्ये हेच प्रश्न असतात आणि त्याची उत्तर आपल्याला भगवानाने सांगितली राईट कारण येथे श्रीकृष्ण करी कर्माचे निराकरण मग युद्ध करी म्हणून बोलला ते सरले की ह्याच्यामध्ये कृष्ण आपल्याला आपण काय कर्म करायला पाहिजे आपण जेव्हा जिथे असू तेव्हा शंभर टक्के तिथे असू आणि ते काम आपण संपूर्णपणे एकाग्र चित्ताने करता भाव न ठेवता भगवंताच्या चरणी अर्पण करण्याच्या बुद्धीने जर केलं तर ते काम सर्वोत्कृष्ट होईल आणि त्याचा परिणाम खूप चांगला होईल आणि त्या परिणामाबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही राहणार अशा प्रकारे कर्मयोग सिद्ध होईल भक्तियोग सिद्ध होईल आणि ज्ञानयोग पण सिद्ध होईल एकाच जागी श्रीकृष्णाचे बोलणे ह्या भावनेने अर्जुने घेतले मग सहजतेने वाटली त्या प्रसन्नता हे झाल्यानंतर अर्जुनला खूप प्रसन्नता वाटली चांगलं वाटलं हे सगळं गीतेमध्ये नाहीये पण हे ज्ञानेश्वर सांगतात आपल्याला केवढ त्यांचं ऋण आहे आपल्यावर की जे ओळींच्या मध्ये श्लोकांच्या मध्ये जे काही होतं ते देखील आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं परी येण्या निर्णय परी येण्या निर्णयावरी शंका घेऊन प्रश्न करी तो प्रसंग खरोखरी सुरस मनोज्ञा आहे की आपण याच्या आधी पण बोललो तो बा की दुसऱ्या अध्यायामध्ये खरं सांगायचं तर गीता पूर्ण होऊन झाला पाहिजे जर आपल्याला गीतेची सगळी शिकवण कळली असती तर अर्जुनानी ह्याच्या पुढचे प्रश्न विचारलेच नसते परंतु ही सगळी शिकवण मनामध्ये ठसवून युद्धाला अर्जुन अजून उभा राहिला नव्हता ही स्टील हॅड डाऊट म्हणून त्यांनी अनेक आणखीन प्रश्न विचारले ठीक आहे ना तर आता तो प्रसंग खरोखरी सुरस मनोज्ञ आहे की सुरस म्हणजे फॅन्टॅस्टिक फॅसिनेटिंग मनोज्ञ म्हणजे थॉट प्रोहोकिंग आहे की तो संवाद सुंदर सकल धर्मांचे भांडार वा अपार विस्तृत सागर विवेक रूपी अमृताचा आता ह्याच्या पुढे जे कॉन्व्हर्सेशन येणार आहे याच्या पुढचे जे सोळा अध्याय उरले आहेत ते त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज प्रस्तावना करत आहेत सो ही ट्राइंग टू एंटर इन टू दॅट गीतेमध्ये असं नाही लिहिलंय परंतु ही इज टेलिंग ज्ञानेश्वर महाराज की आता ह्याच्या पुढे आपण जाणार आहे तर ह्याचं हे इंट्रोडक्शन आहे तर डी के आपण आपला हात वर केलेला आहे पण दोनच फक्त ओव्या उरलेल्या आहेत तर त्या संपल्या की आपण प्रश्नोत्तर घेऊ ठीक आहे त्या विषयाचे निरूपण करील सर्वज्ञ श्रीकृष्ण ते ज्ञानदेव म्हणती सांगेन निवृत्ती नाथांचे असं ज्ञानदेवांनी शेवटच्या चार पाच ओव्यांमध्ये हे सांगितलं आहे की आता बघा काय येणार आहे नेक्स्ट सब्जेक्ट तर त्याचं तुम्हाला इंट्रोडक्शन मी आत्ताच देतो अशा प्रकारे हा दुसरा अध्याय श्रीकृष्णाच्या चरणी आपण अर्पण करूया आणि ह्याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल तर दीपक कुलश्रेष्ठ आपण आपला हात वर केलेला आहे अनम्यूट करा आणि बोला तर ऍक्च्युली uh, एकाहत्तरवास जो श्लोक आहे त्याच्यामध्ये uh, निरअहंकार हा शब्द आहे तर uh, स्वामी प्रभुपदांनी त्याने त्याच्यामध्ये फॉल्स इगो सांगितलं आहे आणि uh, संस्कृत मध्ये आपण फक्त निरहंकार किंवा अहंकार असा इगो किंवा नॉन इगो एज डिस्टिंक्शन आहे तर ते त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होत की फॉल्स इगो वाईट असेल असावा आणि इगो कदाचित बरा असावा चांगला असावा तर त्याच्यामध्ये थोडा कन्फ्युजन क्रिएट झालंय माझ्या मनात हरकत नाही असं होऊ शकतं इगो इज ए फॉल्स अझम्पन एनिवे आपल्याला जे इगो म्हणून वाटतं की नाही दॅट इगो इज ऍक्च्युली फॉल्स दॅट इज नॉट ट्रू आपल्या मनामध्ये आपण स्वतःबद्दल वेगळेपणाची कल्पना केलेली असते परंतु ती कल्पना बरोबर आहे किंवा नाही आहे याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही ना जे अगदी विज्ञानाच्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जो काही अनुभव येतो त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नसतं देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड अदर माय ओन एक्सपिरियन्स व्हॉट एव्हर अपियर्स टू बी अदर देन मी व्हॉट एव्हर अपियर्स टू मी ॲज दी अदर म्हणजे मला माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं जाणवत आहे त्याला आपण अनात्म म्हणू द अदर म्हणजे अनात्म मी म्हणजे आत्म आणि माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते अनात्म मला जगामध्ये अनात्म स्वरूपाने जे जे काही आहे असं जाणवत आहे ते खरं नाहीये ना कारण त्याचा अनुभव मला तसाच होतच नाही आहे तसा त्याचा त्याचा अनुभव मला माझ्या आतमध्ये त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपाने होतो सो द वर्ल्ड आउटसाइड इज एक्सपिरियन्स बाय मी एज इट्स इमेज इन माय माइंड अनलेस दॅट इमेज इज एक्सपिरियन्स इन माय माइंड आय कॅनॉट रिअली टेल वेदर देर इज ए वर्ल्ड आउटसाइड ऑर नॉट रात्री मी जेव्हा झोपलेला असतो तेव्हा माझ्या मनावर कुठल्याही प्रकारचं प्रतिबिंब पडत नाही कारण की माझी इंद्रिय झोपलेली असतात माझं मन झोपलेलं असतं तेव्हा बाहेरच्या जगाचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही त्यामुळे बाहेरचं जग आहे किंवा नाही हे देखील मला कळत नाही बाहेरच्या जगा जगाचा जो अनुभव मला येतो तो प्रतिबिंब रूपाने येतो आणि तो अनुभव आल्याशिवाय बाहेरचं जग आहे किंवा नाही हे मला कळतच नाही त्यामुळे माझ्या मनामध्ये पडणारं प्रतिबिंब आणि बाहेरचं जग या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत पण त्या दोन्ही गोष्टी मिथ्या आहेत कारण की आपल्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे खरं आणि त्याचा मला अनुभव आला फक्त त्याचा अनुभव आला आणि बाहेरचं जग म्हणजे त्याचं प्रतिबिंब और बाहेरचं जग खरं आणि माझ्या मनातलं प्रतिबिंब दिस इज अन इम्पॉसिबल क्वेश्चन टू अँसर बोथ आर इंटरडिपेंडेंट ना इदर कॅन एक्झिस्ट विदाऊट अदर इट्स लाईक द हजबंड अँड वाईफ द वाईफ कॅन एक्झिस्ट ओनली एज लॉग एज द हजबंड इज देर अँड द हजबंड कॅन एक्झिस्ट ओनली एज लॉंग वाईफ इज देअर अँड द हजबंड इज इज अ हजबंड बिकॉज ऑफ द वाईफ अँड द वाईफ इज अ वाईफ बिकॉज ऑफ द सेम हसबंड पूर्व दिशा म्हणजे सूर्योदय होतो ती दिशा आणि ज्या दिशेने सूर्य उगवतो म्हणजे पूर्व दिशेने सूर्य उगवतो नाही का म्हणजे पूर्व दिशा आणि सूर्योदय ज्या दिशेने उगवतो सूर्योदय आणि पूर्व दिशा या दोन्ही गोष्टी एकमेकांना अवलंबून आहेत दे आर इंटर डिपेंडेंट त्याचप्रमाणे हे जग आणि या जगाचं माझ्या मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब दे आर इंटरडिपेंडंट हे जर मला कळलं तर माझी वेगळेपणाची भावना गळून पडेल दैट इज वाई इट इज अ फॉल्स ईगो ईगो इज फॉल्स सो प्रभुपादे मनत फॉल्स ईगो दैट इज करेक्ट ईगोला फॉल्स है विशेषण लाने की गरज नहीं है ईगो इट सेल्फ इज फॉल्स देर इज नो सच थिंग इज अ गुड ईगो एंड बैड ईगो ओर ए ट्रू ईगो एंड ए फॉल्स ईगो नथिंग ईगो इट्स फॉल्स डोट गेट स्टक विथ द गुड इगो बैड ई गो फॉल्स इगो सग फॉल्स है खर का खर तू है तत्वी जर तूच नसला तर बाकी सगळं जग नसणार आहे जर मीच नसलो तर बाकी जग असणारच नाही सगळंच्या सगळं जग माझ्या मनातून बाहेर निघाले इट इज नॉट रिअल हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझी आध्यात्मिक प्रगती होऊच नाही शकते तोपर्यंत आपण अनेक गोष्टी कराव्या लागतील पण म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये शिस्त आणावी लागेल अनुशासन आणावं लागेल जे आपण करतोच आहे सत्वाच्या कार्यक्रमात कि नाही तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करून आपलं चित्त शुद्ध करतो आपण आपल्या इथे आहार शुद्धीतून आपलं चित्त शुद्ध करतोय ठीक आहे नंतर चित्त एकाग्र करतो अनुशासित करतो योगासनांनी आपलं चित्त अनुशासित होतो इट बिकम्स डिसिप्लिन डिसिप्लिन माइंड इज व्हेरी युजफुल कारण की इट्स अ ग्रेट टूल राईट नाव द माइंड इज जस्ट रनिंग हिअर अँड देअर हेल्टर स्केल्टर रनिंग आफ्टर ऑल द सब्जेक्ट्स इन द वर्ल्ड विषय या सगळ्या विषयांच्या मागे ऑल द ऑब्जेक्ट्स इन द वर्ल्ड सब्जेक्ट्स नाही म्हणायला आपण मराठीमध्ये सब्जेक्ट या शब्दाचं रूपांतर भाषांतर विषय असा करतो पण संस्कृतमध्ये विषय याचं जर आपल्याला भाषांतर करायचं इंग्रजी येते त्याला म्हणून ऑब्जेक्ट सो ऑल दीज ऑब्जेक्ट वी आर रनिंग आफ्टर त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ना हे सगळं बहिरमुखी आहे बिकॉज इट इज गोइंग थ्रू द सेन्स ऑर्गन्स आपली इंद्रिय बहिरमुखली इंद्रियांना फक्त बाहेरचं दिसतं इंद्रिय स्वतःला बघू नाही शकत आय कॅन सी विथ माय आईज व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन द वर्ल्ड बट द आईज कॅनॉट सी दमसेल्स आपण ज्या आरशात बघतो त्या डोळ्यांचं प्रतिबिंब असतं डोळे स्वतःला नाही बघू शकत सो so, अशा प्रकारे आपण जर राहिलो जगामधल्या वस्तूंना विषयांना महत्व देत तर आपल्याला कधीच काही कळणार नाही direction Dharana is fixing our mind in the proper space. So to fix that mind in the space of your spiritual heart. That is called dharana. So you instead of going outside, you come inside. You turn the direction. Turning the direction and focusing on the spiritual heart is called dharana. You fixed your mind in one place. देश नंतर वस्तू इज ध्यान ध्यान आपण एखाद्या वस्तूचं करतो एखाद्या ऑब्जेक्टचं करतो आयदर यू फोकस ऑन युअर ब्रेथ ऑर यू फोकस ऑन युअर इष्टदेवता राम कृष्ण बुद्ध जीसस क्राइस्ट वॉट एव्हर इट डझंट मॅटर त्या एका वस्तूवर आपलं ध्यान केंद्रित करतो दॅट इज कॉल्ड ध्यान आणि शेवटी म्हणजे समाधी समाधी म्हणजे फिक्सिंग दॅट होल थिंग इन टाइम सो यू फिक्स युअर माइंड इन स्पेस स्पिरिच्युअल हार्ट ऑब्जेक्ट

अँड कॉन्सन्ट्रेट ऑन वॉट एव्हर यू वॉन्ट टू स्टडी म्हणजे इवन इफ यू वॉन्ट टू स्टडी फॉर युर ओन एक्झाम्स एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याच्या अभ्यासासाठी एखादा विषय शिकण्यासाठी जर एकाग्रता हवी असेल तर त्याच्यासाठी देखील योगाभ्यास हो फार उपयोगाचा आहे किंवा ध्यान करणं फार उपयोगाचं मी तर म्हणेन की ध्यान आपल्या विषयावर जरी लागलं समजा आपण विषयाचा अभ्यास जर एकाग्र चित्तानी केला तर ते ध्यानच आहे म्हणजे आत्ता मी हे जे सगळं बोलतोय हे जर मी एकाग्र चित्तानी बोलत असेल किंवा ह्याच्यामध्ये माझं पूर्ण लक्ष असेल तर हे ध्यानच आहे म्हणजे आपण ध्यानावर एक कार्यक्रम केला मागे के, की ध्यान म्हणजे काय ध्यान माने क्या ध्यान याने क्या या फिर इन इंग्लिश वी डिड अ प्रोग्राम ऑन व्हॉट इज मेडिटेशन व्हॉट इज इट व्हाय शुड वी डू इट व्हॉट आर द बेनिफिट्स व्हॉट इज द रोल ऑफ नॅचरल डायट ऑर डायट कंट्रोल ऑर डायट प्युरिफिकेशन टुवर्ड्स मेकिंग शुअर दॅट द माइंड इज एकाग्र अशा प्रकारे समजा आपण राहिलो तर आपल्या लक्षात येईल की हा इगो नावाचा जो प्राणी आहे तो अस्तित्वातच नाही आहे दॅट इज वाय इट इज फॉल्स आपल्या वेगळेपणाच्या निर्मम निरहंकार निर्मम म्हणजे ममत्व गेलं निरहंकार म्हणजे अहंता गेली ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत ना दॅट इज द मेन प्रॉब्लेम इन ह्युमन लाईफ ममता आणि अहंता असं आहे मेक सेन्स आणखीन कोणाला काही चिंतन करायचे प्रश्न आहेत दोन लोकांनी हात वर समीर आपण आपला आवाज करा बोला नमस्कार दादा पृथ्वीवरती अनेक 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 आत्मा आहेत वावरत आपलं आपलं काम करतायत देह साधतायत किंवा आपले जे काय डिझायर्स आहेत ते प्रकट करतायत किंवा त्यांच्या पाठीमागे धावतायत वगैरे वगैरे काही मुली लोक आहेत भारतामध्ये इतर देशामध्ये ते भगवंत प्राप्तीच्या पाठीमागे लागले भगवंत प्राप्ती किंवा ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मस्थिती प्राप्त का करायला अनेक मार्ग आहेत ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग आणि काही मार्ग असतील याची मला नॉलेज नाही <coughs> तेव्हा तेव्हाच किंवा तो जो साधारण आत्मा असतो तो परमात्मा मध्ये होतो आणि मग समजा त्यांनी तसं नाही केलं तर मग तो पुन्हा जन्मतो परमात्मा काही पुन्हा जन्म घेत नाही पृथ्वीवर आत्मा जन्म घेतो पुन्हा जन्म कारण का नाहीतर मग ते कर्मसिधानाला काही म्हणजे अर्थच राहणार हो नाही पण परमात्मा जो आहे देव जो आहे श्री कृष्ण जे आहे किंवा श्री विष्णू जे आहेत ते हे जग चालवतात हे कॉझ्मोज हे सगळं युनिव्हर्स मोठ किंवा मल्टिवर्स असेल पण तर मल्टी असेल पृथ्वीचा चालवतात श्री कृष्ण सूर्य मग शनि ग्रह गुरु ग्रह मंगळ विनसमर्किरी वगैरे वगैरे आणि पृथ्वीवरच जे आयुष्य जे चाललंय ते सगळं तो चालवतो तेवढेच याच्यामुळे पृथ्वी इन्व्हॉल्व्ह होते येतो येतोय लोकांचे आयुष्य चालतात एवढे सगळे लोक जन्म घेतात म्हणजे साधारण आता काहीतरी सात का, का आठ बिलियन लोक आहेत या पृथ्वीवरती ठीक या सगळ्यांच्या आत्मा एवढे सगळे आत्मा आहेत तर मग तो परमात्मा किती बलाढ्य असेल म्हणजे याची कल्पनाच करू नाही शकत पण आपल्या मनाने जी कल्पना करू शकतो ते शकतो तो की त्याच्यावरती मुकुट आहे त्याच्या हातात ते सुदर्शन चक्र आहे आणि तो आपल्या भव्य मनाने ते सगळं चालवतोय तर श्री श्री कृष्ण हे जग कुठल्या आधारे चालवतात सत्याच्या आधारे चालवतात का असत्याच्या आधारे चालवतात हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि महत्वाचा प्रश्न जग हे सत्याच्या आधारे चालतं की असत्याच्या आधारे चालतं हा प्रश्न आहे तर जग हे जे त्रिकाला बाधित नियम आहेत त्यानुसार चालतं ठीक आहे तर त्याच्यामध्ये आप समजा आपण सत्याच्या आधारे राहिलो तर आपल्याला चांगले अनुभव येतात आणि जर आपण असत्याच्या आधारे राहिलो तर आपल्याला चांगले अनुभव नाही येत असं होईल तर सत्य काय आहे सत्य तू आहेस तुझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं तुला वाटतय जे कृष्ण राम विष्णू हे जग सत्य असत्य या सगळ्या गोष्टी ज्या आपण शिकतो आहोत किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत असं वाटतंय विच एव्हर थिंग आय वॉन्ट टू लर्न ॲज समथिंग अपार्ट फ्रॉम मी ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत असं वाटतंय परंतु त्या खरच अस्तित्वात नाहीये त्यांचा भास होतो या जगामध्ये सत्य आणि असत्य चांगलं आणि वाईट ह्या गोष्टींच्या ह्या गोष्टींचा, गोष्टींचा संघर्ष नेहमीच चालत आलेला आहे म्हणजे अगदी सत्ययुगापासून ते आतापर्यंत सत्य आणि असत्य याचा संघर्ष चालत आलेला आपल्याला दिसतो ठीक आहे ना आजच्या काळात काही वेगळी परिस्थिती नाही आहे तर ह्यांच्या दोन्हींच्या पलीकडे आपल्याला जायचं ठीक आहे ते कसं जायचं जोपर्यंत आपण अवस्थेत आहोत तोपर्यंत आपल्याला अमुक एखाद्या पद्धतीने राहणं आवश्यक आहे तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जागृता अवस्थेमध्ये आपल्याला जो काही अनुभव येतोय तो देखील खरं पाहिलं तर स्वप्न होतच आहे कारण की तो देखील येतो जातो येतो जातो येतो जातो कायम नाही टिकत तर हे लक्षात येण्यासाठी समजा जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आपण जे काही कर्म करू ते कर्म कर्तभाव न ठेवता योग्य कर्म जे सगळ्यांच्या समष्टीच्या कल्याणासाठी असेल ते कर्म त्याच्या परिणामांची चिंता न करता कृष्णार्पण बुद्धीने समजा आपण केलं तर त्याचा परिणाम अंती चांगलाच होईल हे भगवंत आपल्याला ठासून सांगतात म्हणजे ह्या गीतेचं सगळं समजा सार आपल्याला बघायचं झालं तर राजेंद्रजींकडनं आपण एखादा विचारू की त्यांना गीतेचं सार ते एका वाक्यात सांगतात ते आपण एकदा केव्हा तरी त्यांच्याकडनंच ऐकू यू आस्किम इन हिज प्रोग्राम शुक्रवारी होतं यू कॅन आस्किम तर प्रकारे समजा आपण आपलं जीवन चालवलं तर गीता आपल्याला खरोखरीच कळलेली आहे असं आपल्याला समजेल तर आता मी या प्रश्नाचं उत्तर समीर एवढंच देतो कारण की आय टू टेक वन अदर क्वेश्चन फ्रॉम दीपक ही आस्ट मी की डिफरन्स बिटवीन धारणा आणि बिलीफ सी बिलीफ इज समथिंग विच वी अज्युम टू बी ट्रू विच वी हॅव नॉट एक्सपीरियंस्ड येट बिलीफची डेफिनेशन डेफिनिशन ही आहे बिलीफ म्हणजे माझा एखाद्या गोष्टीवर विश्वास आहे किंवा श्रद्धा आहे तर ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे असं मी मानलेलं आहे परंतु त्याचा मला अनुभव नाही ह्याला म्हणतात बिलीफ तर बिलीफ माणसाने कशावर ठेवण्याची गरज नाही आपण समजा सिद्ध लोकांनी संत लोकांनी साधू लोकांनी ज्ञानी लोकांनी समजा काही सांगितलेलं असेल तर ते खरं असेल असं आपण इनिशियली अज्यूम करू आणि ते कसं खरं आहे याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ना तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो तर आपल्याला विश्वास ठेवण्याची काहीच गरज नाही म्हणजे आता पहा की मी इतके दिवस ही सगळी चर्चा मी करतोय म्हणण्यापेक्षा माझ्याकडून होते किंवा माझ्याकडून ही सेवा सत्या। होते सध्या ह्या प्रकारचं सगळं चिंतन होत आहे तर याच्यामध्ये माझ्याकडनं जे काही सांगितलं जातं म्हणजे मी अर्थात ज्ञानेश्वर महाराज विनोबा किंवा आपले मित्र राजेंद्र किंवा किशोर कुकर्णी ह्या सगळ्या किंवा प्रभुपाद गुरु आपले तर ह्या सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ गीतेचा ह्या सगळ्यांवर चिंतन करून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्या गोष्टी माझ्या अनुभवाला तशाच येत आहेत की नाही ह्या पडताळून बघून हे सगळं चिंतन होत आहे ते समजा नसतं तर माझ्याकडनं जे बोललं जात आहे त्याचा तुमच्या मनावर परिणाम होण्याची काहीच गरज नाही किंवा तुम्हाला दर आठवड्याला दर शनिवारी ह्या चिंतनासाठी इथे असं वाटतंय ही पण किती मोठी गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात ना त्या नुसत्या विश्वासावर नाही होत जर माझं म्हणणं तुम्हाला सगळ्यांना पटत असेल किंवा तुमच्या हृदयावर कोरलं जात असेल तर याच्या मागचं मुख्य कारण हे आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा माझ्या तोंडातून तो जे शब्द निघत आहेत त्या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव मला आलेला आहे त्याच्यामुळे समजा आपण हे सगळं चिंतन श्रद्धापूर्वक केलं श्रद्धापूर्वक म्हणजे कसं की आपल्याला ह्या सगळ्या महान लोकांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्या अनुभवाला जरी नसेल लागलं ला। तरी देखील ते सत्यच आहे अशा दृढ श्रद्धेनी जर आपण पुढे गेलो आणि नंतर मध्ये न्यू व्हेरीफाय असं रेगन महाराज सांगायचे हो हो। ना आमचे एक मी जेव्हा इथे विद्यार्थी होतो अमेरिकेत लाँग टाइम होतो तेव्हा रॉनाल्ड रेगन नावाचे अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं होतं ते रशियाबद्दल बोलताना सांगायचे किंवा कोणाही बद्दल ते म्हणायचे की ट्रस्ट बट व्हेरीफाय म्हणजे तुम्ही इनिशियली विश्वास ठेवा ठीक आहे तुम्ही सांगताय ते सत्य आहे पण व्हेरीफाय म्हणजे तुम्ही ते आपल्या अनुभवामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यासाठी जे टूल्स असतात म्हणजे कसं करायचं त्याच्या काय युक्त्या आहेत व्हॉट आर व्हॉट इज द प्रोसेस टू गेट देअर तर आता माझ्या अनुभवामध्ये मला जो प्रोसेस कळला तो प्रोसेस मी लोकांशी शेअर करतो दॅट इज गेटिंग शेअर थ्रू द सत्व प्रोग्रॅम राईट तर त्या प्रोग्राममध्ये जे लोक आलेले आहेत म्हणजे समीर तू स्वतः आलेला आहेस किंवा प्रांजली आपली बहीण आहे तीआ इथे किंवा डी के युआर देअर ह्या सगळ्या लोकांना याचा अनुभव आलेला आहे की आपण समजा ह्या दिशेने अशी अशी पावलं घेतली तर आपल्याला असा असा सीन दिसेल तर तशा प्रकारे आपण श्रद्धापूर्वक जर त्या दिशेने वाटचाल केली तर आपण आपल्या शेवटच्या क्षणी शेवटच्या स्थितीला पोहोचू याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे तर अशा प्रकारे हा अनुभव गीतेचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आपल्या, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये नेहमी येत राहावा अशीच आपण प्रार्थना करू आणि आज दुसऱ्या अध्यायावरचं चिंतन श्रीकृष्णाच्या कृपेने संपन्न करू पुढच्या शनिवारी आपण तिसरा अध्याय सुरू करू तोपर्यंत नमस्कार